हॅलो स्टुडंट, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनचं आज आपण सेकंड लेक्चर पाहतोय. या आधीचं जे लेक्चर आपण पाहिलं याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट हायड्रा या ऑर्गॅनिझममधली नर्वस सिस्टीम आपण स्टडी केली. सो हायड्रा जो आहे याच्यामधली नर्वस सिस्टीम नर्व नेटच्या फॉर्ममध्ये किंवा डिफ्यूज नर्वस सिस्टीम जी आहे ती आपण पाहिली, की ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीमध्ये नर्व्ह स्कॅटर झालेले असतात, न्यूरॉन स्कॅटर झालेले असतात, आणि हे नर्व एकमेकांना सिनॅप्सने एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. मग हे जे नर्व नेट आहेत हे मेनली दोन नर्व नेट आहेत, आणि बेसिकली हे मेझोग्लियामध्ये दोन्ही नर्व नेट लोकेट झालेले आहेत. त्यातला एक नर्व नेट जो आहे तो गॅस्ट्रोडर्मिसशी कनेक्टेड असतो आणि दुसरा जो आहे तो इपिडर्मिसशी कनेक्टेड असतो. सो हे आपण त्याच्यामध्ये पॉईंट पाहिले. शिवाय सेन्सरी सेल त्याच्यामध्ये असतात जे पूर्ण बॉडीवरती आणि टेंटॅकल्सवरती आहेत. सो ही जी हायड्रामधली नर्वस सिस्टीम आहे एकदम सिंपल, आणि हायड्रा जो आहे हा फर्स्ट ऑर्गॅनिझम आहे ज्याने डिफ्यूज्ड फॉर्ममधली नर्वस सिस्टीम दाखवली. आता हा जो हायड्रा आहे, यानंतर नेक्स्ट ऑर्गॅनिझम आपण स्टडी करणार आहोत प्लॅनेरिया. सो प्लॅनेरियामध्ये नर्वस सिस्टीम कशी डेव्हलप झालेली आहे हे आपण स्टडी करतोय. आणि हे ऑर्गॅनिझम स्टडी करण्याचं रिझन काय आहे, तर या लेसनमध्ये मेन फोकस आपला ह्युमन बीइंगची नर्वस सिस्टीम आणि त्याचं कंट्रोल कोऑर्डिनेशन हेच आपण डिटेल पाहणार आहोत. मात्र ॲनिमल्समध्ये नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे हे स्टडी करण्यासाठी आपण हे काही बेसिक ऑर्गॅनिझममधल्या नर्वस सिस्टीम पाहतोय, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण हायड्रा पाहिला, सेकंड आज आपण प्लॅनेरिया स्टडी करणार आहोत, आणि याआधी तुम्ही 11th कॉक्रोचची नर्वस सिस्टीम स्टडी केलेली आहे, ज्याच्यामध्ये नर्व रिंग आणि नर्व कॉर्ड जो आहे तो आपण पाहिलेला आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो फर्स्ट जो आपण हायड्रा स्टडी केला हा कोणत्या फायलममध्ये येतो, तर निडारिया या फायलममध्ये येतो. सेकंड आज आपण प्लॅनेरिया स्टडी करणार आहोत, हा फ्लॅट वर्म आहे, प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये येतो. आणि जो आपण कॉक्रोच स्टडी केला होता तो आर्थ्रोपोडामध्ये येणारा ऑर्गॅनिझम आहे. सो वेगवेगळ्या फायलममधले ऑर्गॅनिझम स्टडी करून, त्यांची नर्वस सिस्टीम स्टडी करून आपल्या हे लक्षात येईल की नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे आणि ह्युमन बीइंगमधली नर्वस सिस्टीम कशी डेव्हलप्ड आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपण हे एक्झाम्पल्स म्हणून वेगवेगळे ॲनिमल्स पाहतोय आणि त्यांच्यामधली नर्वस सिस्टीम. ओके, आता प्लॅनेरियामधली नर्वस सिस्टीम कशी आहे बघा. सो दिस प्लॅनेरिया इट इज इन्क्लुडेड इन फायलम प्लॅटी हेल्मिंथिस. सो आपल्याला माहिती आहे प्लॅनेरिया जो आहे तो प्लॅटी हेल्मिंथिस या फायलममध्ये इन्क्लूड होतो, किंवा हा जो आहे तो फ्लॅट वर्म आहे. सेकंड, दीज आर दी मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेला हा मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे. ओके, याच्यानंतर कॉक्रोच येतो आर्थ्रोपोडामधला. आणि आधी जो आपण निडारियामध्ये पाहिला तर त्याच्याकडे नर्व नेट होतं, डिफ्यूज नर्वस सिस्टीम होती, सेंट्रल नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली असं आपण बघितलं नव्हतं. सो प्लॅनेरिया जे हे मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल आहेत ज्यांच्याकडे सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ती फॉर्म झालेली. नेक्स्ट, सेंट्रल नर्वस सिस्टीम इट इज लोकेटेड ऑन व्हेंट्रल साईड. सो यांची जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती व्हेंट्रल साईडला लोकेट झालेली आहे. सो कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमधला आपल्याला डिफरन्स माहिती आहेच आहे. जे कॉर्डेट्स असतात त्यांची नर्वस सिस्टीम डॉर्सल साईडला प्रेझेंट असते, पाठीच्या बाजूला, आणि जे नॉन कॉर्डेट आहेत यांची नर्वस सिस्टीम किंवा नर्व कॉर्ड जो आहे तो व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतो. सो यांची सेंट्रल नर्वस सिस्टीम व्हेंट्रल साईडला लोकेट झालेली आहे. आता व्हेंट्रल साईड सगळ्यांना माहिती आहे, तरीसुद्धा जी बॉडीची साईड ग्राउंडच्या बाजूला असते, ग्राउंडला अटॅच असते, तिला आपण व्हेंट्रल साईड म्हणतो. सो त्या साईडला लोकेट झालेली आहे याची सेंट्रल नर्वस सिस्टीम. नेक्स्ट, आता सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय काय येतं बघा. द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल ऑर सेफॅलिक गँग्लिया, सो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. ओके, विच ॲपियर
लाइक इन्वर्टेड, यू शेप. ठीक आहे. सो फर्स्ट आपण काय स्टडी करतोय, सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग प्लॅनेरी याच्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय येतो, तर सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया येतो. गँग्लिया अगदी आपण कॉक्रोचमध्ये सुद्धा पाहिले होते, तर असे गँग्लिया यांच्याकडे सुद्धा आहेत. मग आता सेरेब्रल गँग्लिया कुठे लोकेट झाला आहे, तो कसा आहे तो आपण पाहतोय. तर फर्स्ट हे लक्षात घ्या की याच्याकडे सेरेब्रल गँग्लिया आहे. सेकंड, हा ॲपियर कसा होतो किंवा दिसतो कसा, इट लुक्स लाईक इन्व्हर्टेड यू शेप. सो हा जो आहे या ठिकाणी लोकेट झालेला, तर हा जो आहे तो सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया आहे आणि हा इन्व्हर्टेड उलटा यू जसा असतो त्या पद्धतीनं हा दिसतोय, ज्याला आपण सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया म्हणतोय. इन शॉर्ट हा ब्रेन आहे प्लॅनेरियाचा आणि हे जे आहेत हे आय स्पॉट आहेत. सो आय स्पॉटच्या बाजूला इन्व्हर्टेड यू सारखा हा सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया आहे. सो नेम पहिलं लक्षात ठेवायची, सेरेब्रल गँग्लिया सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये येणारा. सेकंड, हा इन्व्हर्टेड यू शेपचा ॲपियर होतो. नेक्स्ट लोकेशन बघा, इट इज लोकेटेड इन हेड. रिजन, हेड रिजनमध्ये लोकेट झालेला आहे हा. ओके, और अँटेरियर रिजनमध्ये हा लोकेट झालेला आहे. सो याचं लोकेशन जे आहे ते नीट लक्षात घ्या. साधारण हे आय स्पॉट आहेत आणि याच्या बाजूला हा लोकेट झालेला गँग्लिया आहे. तर हा हेड रिजनमध्ये अँटेरियर साईडला लोकेट झालेला आहे. सो सेरेब्रल गँग्लिया इट इज लोकेटेड इन हेड रिजन और इन अँटेरियर साईड. फ्रॉम ईच गँग्लिया नाईन ब्रांचेस arises towards outer side. ह्या प्रत्येक सेफॅलिक, म्हणजे हा एक सेफॅलिक गँग्लिया निकडच आहे, तर ह्या प्रत्येक सेफॅलिक गँग्लियापासून आउटर साईडला असे नाईन ब्रांचेस जे ते अराईज होतात. सो या पद्धतीनं या सेफॅलिक गँग्लियापासून नाईन ब्रांचेस अराईज होतात आउटर साईडला आणि या सेफॅलिक गँग्लियापासून नाईन ब्रांचेस जे आहेत ते अराईज होतात. सो फ्रॉम ईच गँग्लिया नाईन ब्रांचेस अराईजेस टुवर्ड्स दी आउटर साईड. आउटर साईडला अशा नाईन ब्रांचेस अराईज होतात. सो हा जो आहे तो सेफॅलिक किंवा सेरेब्रल गँग्लिया, त्यालाच ब्रेन असं म्हटलेलं आहे. हा इन्व्हर्टेड यू शेपचा दिसतो. थर्ड थिंग, हा हेड रिजनमध्ये लोकेट झालेला आहे. आणि लास्ट, प्रत्येक सेफॅलिक गँग्लियापासून किती ब्रांचेस अराईज होतात, तर नाईन ब्रांचेस आउटर साईडला अराईज होतात. ओके, नेक्स्ट बघा, पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड अराइजेस फ्रॉम गँग्लिया. ओके, सो तुम्ही बघू शकता हे जे सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया आहे यांच्यापासून एक पेअर, म्हणजे ही एक आणि ही एक, असे दोन हे जे स्ट्रक्चर अराईज झालेले आहेत यांना म्हटलं जातं नर्व कॉर्ड, जे व्हेंट्रल साईडला लोकेट झालेले आहेत. सो यांना व्हेंट्रल नर्व कॉर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. सो मी पुन्हा हे दाखवते. सो बघा, हा जो खालचा रिजन आहे हा एक नर्व कॉर्ड आणि हा अजून एक. सो असे नर्व कॉर्ड किती आहेत, दोन. सो पेअर ऑफ नर्व कॉर्ड, नर्व कॉर्डची जोडी आहे आणि हे व्हेंट्रल साईडला लोकेट झालेले आहे. ओके, सो इथपर्यंत कळलं का? बघा, सेंट्रल नर्व्ह सिस्टीममध्ये सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया येतात. सेकंड थिंग, हे सेरेब्रल किंवा सेफॅलिक गँग्लिया आहेत हे ॲपियर होताना इन्व्हर्टेड यू शेपचे दिसतात. थर्ड थिंग, हे हेड रिजनमध्ये लोकेट झालेले आहेत, आय स्पॉटच्या बाजूला इथं हेड रिजनमध्ये ते लोकेट झालेले आहेत. नेक्स्ट बघा, प्रत्येक सेफॅलिक गँग्लियापासून नाईन ब्रांचेस आउटर साईडला अराईज होतात आणि या सेफॅलिक गँग्लियांपासून दोन नर्व कॉर्ड जे आहेत किंवा पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड जसं आपल्याकडे स्पायनल कॉर्ड असतो त्या पद्धतीने नर्व कॉर्ड. सेकंड थिंग, पेअर जोडी आहे. आपल्याकडे एकच स्पायनल कॉर्ड असतो, शक्यतो नॉन कॉर्डेटमध्ये दोन पेअर असतात. आणि थर्ड थिंग, व्हेंट्रल साईडला लोकेट झालेला आहे.
सो पेयर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड अराइजेस फ्रॉम दिस गैंग्लिया, गैंग्लियापासून पेयर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड जी है ती अराइज झाली। त्यानंतर नेक्स्ट बघा, व्हेंट्रल नर्व कॉर्ड याला शॉर्ट मध्ये VNC असेही दिलेले आहे। सो व्हेंट्रल नर्व कॉर्ड इंटरकनेक्टेड विथ ट्रांसवर्स कमिशन। ओके, सो हा एक व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे आणि हा दुसरा व्हेंट्रल नर्व कॉर्ड, हे दोन्ही नर्व कॉर्ड एकमेकांना कनेक्ट झालेत आणि ह्या ज्या आडव्या लाईन दिसतात लॅडर सारखं दिसतंय शिडी सारखं, आणि ह्या ज्या आडव्या लाईन्स आहेत यांना म्हटलं जातं ट्रान्सवर्स कमिशन, ट्रान्सवर्स कमिशन किंवा ट्रान्सवर्स नर्व असं सुद्धा म्हटलं जातं। सो ट्रान्सवर्स नर्व किंवा ट्रान्सवर्स कमिशनच्या मदतीनं हे दोन नर्व कॉर्ड जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत। हे एक व्यवस्थित लक्षात ठेवा, दोन व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहेत आणि ते दोन्ही एकमेकांना कनेक्ट झालेत विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्सवर्स कमिशर, किंवा त्या ट्रान्सवर्स कमिशर्सनाच काय म्हटलं जातं ट्रान्सवर्स नर्व असं सुद्धा म्हटलं जातं। नेक्स्ट बघा, व्हेंट्रल नर्व कॉर्ड इज इंटरकनेक्टेड विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ ट्रान्सवर्स कमिशन, हे आपण पाहिलं। त्यानंतर नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम। आता पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कोणते पार्ट येतात हे आपण पाहणार आहोत। सेंट्रल नर्वस सिस्टीम मी तुम्हाला आत्ताच सांगितली, ज्याच्यामध्ये सेरेब्रल और सेफॅलिक गँग्लिया येतो, त्यानंतर त्याचं अँटेरियर हेड रिजनमध्ये लोकेशन आहे, नेक्स्ट इन्व्हर्टेड यू शेपचे हे दिसतात, त्यानंतर प्रत्येक सेफॅलिक गँग्लियापासून पेअर ऑफ नर्व कॉर्ड अराइज होते, सॉरी प्रत्येक सेफॅलिक गँग्लियापासून 9 ब्रांचेस जे आहेत ते अराइज होतात आउटर साईडला, त्यानंतर प्रत्येक सेफॅलिक गँग्लियापासून नर्व कॉर्ड अराइज होतो, सो पेअर ऑफ नर्व कॉर्ड व्हेंट्रल साईडला प्रेझेंट आहे, आणि हे नर्व कॉर्ड एकमेकांना कनेक्ट होण्यासाठी ट्रान्सवर्स कमिशन किंवा ट्रान्सवर्स नर्व जी आहे ती प्रेझेंट आहे। सो हा सेफॅलिक गँग्लिया आणि हे नर्व कॉर्ड यांच्यापासून काय तयार झालेली आहे तर सेंट्रल नर्वस सिस्टीम। सेफॅलिक गँग्लिया समजून घ्या, हा नर्व कॉर्ड आणि हे एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी असणारे ह्या ट्रान्सवर्स कमिशन, हे सगळं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये येतं। मग आता नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम। मग पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कोणते पार्ट येतात ते आपण नेक्स्ट पाहतोय। सो बघा, सो नेक्स्ट इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम। सो बघा, पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड्स सेन्सरी सेल अरेंज्ड ऑन लॅटरल कॉर्ड। सो पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये मेनली कोण इन्क्लूड केले जातात तर सेन्सरी सेल विच आर अरेंज ऑन लॅटरल कॉर्ड इन द बॉडी। सो बॉडीचे जे लॅटरल कॉर्ड्स आहेत यांच्यावरती अरेंज झालेल्या सेन्सरी सेल मेनली या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड होतात। सो रिमेंबर दिस थिंग, पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड्स सेन्सरी सेल। आता मग ह्या सेन्सरी सेलचे एक्झाम्पल दिलेत, अ पेअर ऑफ सेन्सरी सेल इज फोटोसेन्सरी सेल और फोटोसेन्सरी स्ट्रक्चर। Eyes located on dorsal side of brain. So, जो ब्रेन आहे या ब्रेनच्या डॉर्सल साईडला दोन आयज जे आहेत ते लोकेट झालेले आहेत। सो दीज आयज कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ सेन्सरी सेल। सो पेअर ऑफ सेन्सरी सेल और फोटोसेन्सरी सेल हे जे आहेत हे आयजमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्या। आणि सेकंड थिंग, सिंगल सेन्सरी सेल्स आर स्कॅटर्ड, सिंगल सेन्सरी सेल आर स्कॅटर्ड थ्रूआउट द बॉडी और इन बॉडी। सो फर्स्ट तुम्हाला सांगितलं की पेअर ऑफ सेन्सरी सेल और फोटोसेन्सरी स्ट्रक्चर इन आय, जे ब्रेनच्या डॉर्सल साईडला लोकेट झालेलं आहे। सो ही सेन्सरी सेलची पेअर आहे, जोडी आहे।
आणि सिंगल सेन्सरी सेल जे ते काही बॉडीच्या पूर्ण बॉडीमध्ये स्कॅटर झालेले आपल्याला हे पाहायला मिळतात. सो या सेन्सरी सेलपासून प्लॅनेरियाची पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे ती तयार होते. सो आपण प्लॅनेरियामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम अशा दोन टाईपच्या नर्वस सिस्टीम आपण स्टडी केल्या. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सेरेब्रल गँग्लिया जो आहे तो इन्क्लूड केला जातो. याशिवाय व्हेंट्रल नर्व कॉर्ड जे आहेत तेही आपण पाहिले, जे दोन आहेत. हे दोन्ही व्हेंट्रल नर्व कॉर्ड एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी ट्रान्सवर्स कमिशर जे आहेत त्या प्रेझेंट आहेत. सो हे पॉईंट आपण या ठिकाणी पाहिले. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये सेन्सरी सेल येतात, पेअर ऑफ सेन्सरी सेल, फोटोसेन्सरी स्ट्रक्चर, इट इज लोकेटेड इन आय अँड आयज आर लोकेटेड ऑन डॉर्सल साईड ऑफ द ब्रेन. ही पेअर झाली सेन्सरी सेलची. सो अशाच सिंगल सेन्सरी सेल बॉडीमध्ये स्कॅटर झालेल्या आहेत. सो याच्यापासून प्लॅनेरियाची पेरिफेरल नर्वस सिस्टीम तयार होते. सो मी तुम्हाला आधी सांगितलं, आपण आत्तापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा हायड्रा आणि सेकंड प्लॅनेरिया याची नर्वस सिस्टीम स्टडी केली. इवन तुम्ही 11th कॉक्रोचची नर्वस सिस्टीम स्टडी केलेली आहे. ह्युमनची नर्वस सिस्टीम आपण स्टडी केलेली आहे. सो ह्युमन बीइंगची नर्वस सिस्टीम असेल, कॉक्रोचची असेल, प्लॅनेरिया आहे आणि हायड्रा आहे. ह्या सगळ्या नर्वस सिस्टीममधून आपल्या काय लक्षात येतं की नर्वस सिस्टीम जी आहे तिचं इव्होल्युशन किंवा तिची डेव्हलपमेंट जी आहे ती कशी झालेली आहे. डिफ्यूज नर्वस सिस्टीमपासून ते सेंट्रलायझेशन नर्वस सिस्टीमचं जे ते कसं झालेलं आहे ते आपण पाहतोय. सो बघा, नर्वस सिस्टीम इन हायड्रा, प्लॅनेरिया, कॉक्रोच ह्या सगळ्यांच्या ज्या नर्वस सिस्टीम आहेत ह्या इव्होल्युशन इन नर्वस सिस्टीम दाखवतात. इव्होल्युशन इन न्यूरल सिस्टीम, न्यूरल सिस्टीममध्ये झालेलं इव्होल्युशन जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके, सो ह्या ऑर्गॅनिझमच्या नर्वस सिस्टीम आपण इव्होल्युशन स्टडी करण्यासाठी, न्यूरल सिस्टीमचं इव्होल्युशन स्टडी करण्यासाठी आपण या नर्वस सिस्टीम स्टडी केलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण निडारियामधली स्टडी केली हायड्राची नर्वस सिस्टीम, जी डिफ्यूज नर्वस सिस्टीम आहे. आणि आता आपण थोडीशी सेंट्रलाइज झालेली नर्वस सिस्टीम पाहिली. सो तिच्यामध्ये ग्रेज्युअली डेव्हलपमेंट जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेंट्रलायझेशन ऑफ व्हेरियस सेन्स ऑर्गन असिस्टिंग इन कोऑर्डिनेशन ओके. सो वेगवेगळे सेन्स ऑर्गन जे आहेत जे कोऑर्डिनेशनमध्ये असिस्ट करतात, कोऑर्डिनेशनमध्ये हेल्प करतात, त्यांचं सेंट्रलायझेशन झाल्यामुळे इंटरनल आणि एक्सटर्नल चेंज बरोबर बॉडी पटकन ॲडॅप्ट होऊ शकते. सो हे जे पॉईंट आहेत हे आपण आत्तापर्यंत का स्टडी केले मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट आपण नर्वस टिश्यू जो आहे ह्युमन बीइंगमधला असेल तर हा नर्वस टिश्यू डिटेल आपण पाहणार आहोत. सो प्लॅनेरियाची नर्वस सिस्टीम या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे. यानंतर नेक्स्ट बघा, नर्वस टिश्यू सो नेक्स्ट न्यूरल टिश्यू और नर्वस टिश्यू, इट इज मेनली मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सेल, हा मेनली दोन टाईपच्या सेलपासून बनलेला आहे. साहजिकच आहे, टिश्यू आहे, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन, सेम एम्ब्रियनिक ओरिजिन, याला आपण टिश्यू म्हणतो. तसा हा न्यूरल टिश्यू किंवा नर्वस टिश्यू जो आहे तो सुद्धा दोन वेगवेगळ्या सेलपासून बनलेला आहे. त्यातली फर्स्ट सेल जी आहे इट इज न्यूरॉन, आणि सेकंड सेल जी आहे ती न्यूरोग्लियल सेल और सिंपली इट इज ग्लियल सेल. सो नर्वस टिश्यू जो आहे तो दोन पार्टपासून बनला किंवा दोन सेलपासून बनला. एक आहे न्यूरॉन किंवा नर्व सेल आणि दुसरी आहे न्यूरोग्लियल सेल किंवा तिलाच ग्लियल सेल असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर यातल्या दोन टर्म्स दिलेले आहेत बघा. फर्स्ट जे आहे नर्व, नर्व म्हणजे काय बघा, नर्व हा आपण कुठेही वर्ड यूज करतो मात्र
नर्व पर्टिक्युलरली कशाला म्हणायचं असतो, नर्व इज बंडल ऑफ एक्झॉन, बंडल ऑफ एक्झॉन आउटसाइड दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर, सेंट्रल नर्वस सिस्टीम आपली ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून बनलेली आहे. सो याच्या बाहेर ॲक्झॉनचा जो बंडल आहे, ॲक्झॉन पण आता तुम्हाला माहिती आहे नर्व सेल जे आहे त्या सेलमध्ये मेन सायटॉन किंवा सेल बॉडी असते आणि तिच्यापासून प्रोसेसेस अराईज होतात. तर ती जे ॲक्झॉन, ही जी प्रोसेस आहे, तर त्या ॲक्झॉनचा जो बंडल आहे त्या बंडलला काय म्हटलं जातं, नर्व. सो नर्व इज बंडल ऑफ ॲक्झॉन बट आउटसाईड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर नर्वचा जो बंडल आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला सॉरी सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर ॲक्झॉनचा जो बंडल आहे त्याला नर्व असं म्हटलं जातं. आणि सेकंड थिंग, ट्रॅक्ट, इट इज बंडल ऑफ ॲक्झॉन इनसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, जर हाच ॲक्झॉनचा बंडल नर्वस सिस्टीमच्या आत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ट्रॅक्ट म्हटलं जातं. सो हे दोन्ही टर्म्स नीट लक्षात ठेवा, नर्व इट इज बंडल ऑफ ॲक्झॉन इनसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड ट्रॅक्ट इट इज बंडल ऑफ ॲक्झॉन बट आउट सॉरी नर्व इज बंडल ऑफ ॲक्झॉन आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड ट्रॅक्ट इज बंडल ऑफ ॲक्झॉन इनसाइड द नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आतमध्ये जो काही ॲक्झॉनचा बंडल आहे त्याला म्हटलं जातं ट्रॅक्ट आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर जो ॲक्झॉनचा बंडल आहे त्याला म्हटलं जातं नर्व. नाव दीज नर्व्ज आर ऑफ थ्री टाईप. हे टाईपसुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट सेन्सरी नर्व, सेकंड आहे मोटर नर्व आणि थर्ड आहे मिक्स नर्व. मिक्स मीन्स विच आर सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर. सो सेन्सरी नर्व, मोटर नर्व आणि मिक्स नर्व हे ॲक्च्युली त्यांच्या फंक्शननुसार मेन तीन टाईप आहेत. याच्यामध्ये जी सेन्सरी नर्व आहे हिचं फंक्शन असतं कॅरी इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. मोटर नर्व कॅरी इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू इफेक्टर ऑर्गन. आणि मिक्स नर्व जी आहे ती सेन्सरी आणि मोटर दोन्हीचेही फंक्शन करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नर्व अलॉंग विथ नर्वस ऑर्गन मेक नर्व अलॉंग विथ नर्वस ऑर्गन मेक नर्वस सिस्टीम. ओके, आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती कशापासून बनली, तर हे जे नर्व्ज आहेत हे नर्व अलॉंग विथ नर्वस ऑर्गन, वेगवेगळे जे नर्वस ऑर्गन आहेत ते ऑर्गन आणि हे नर्व ह्या दोन्हींपासून आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती तयार होते. सो दिस नर्वस सिस्टीम इन हायर ऑर्गॅनिझम ब्रिंग अबाउट कोऑर्डिनेशन, bring about control and coordination. तर ही जी नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे ही हायर ॲनिमलमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कॅरी आउट करण्याचं काम करते. सो हायर ॲनिमलमधली ही जी नर्वस सिस्टीम आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ॲक्च्युली कसं कॅरी आउट करते, तर ते काही पॉईंटमध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट रिसेप्टर्स असतात आपल्या बॉडीवरती. सो हे जे रिसेप्टर्स आहेत यांचं काम आहे सेन्सरी इनपुट करणं किंवा सेन्सरी इम्पल्स जो आहे तो बॉडीमध्ये सेंड करणं. ओके, सेन्सरी इम्पल्स आल्यानंतर हा सेन्सरी इम्पल्सचं प्रोसेसिंग करण्याचं काम कोण करणार आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो इट इज प्रोसेस्ड बाय सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्यानंतर नेक्स्ट थ्रू मोटर इम्पल्स इट इज सेंट आउट.
सो काय सांगितलं बघा, हायर ऑर्गॅनिझम मध्ये ही जी नर्वस सिस्टीम तयार झाली आहे, कोणापासून तयार झाली? नर्व पासून आणि नर्वस ऑर्गन पासून. तर जी नर्वस सिस्टीम तयार होते, ह्या नर्वस सिस्टीमचं काम हायर ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे? तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करणं हे त्यांचं फंक्शन आहे. मग याच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं हे काम ॲक्च्युली कसं केलं जातं? तर बॉडीवरती रिसेप्टर्स आहेत, हे जे वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत, म्हणजे आपले आईज त्याच्यामध्ये रिसेप्टर्स आहेत, स्किनमध्ये रिसेप्टर्स आहेत, टंगवरती आहेत. तर हे जे रिसेप्टर्स आहेत, हे सेन्सरी इनपुट किंवा सेन्सरी इम्पल्स जो आहे तो रिसीव करतात, बॉडीमध्ये सेंड करतात. हा जो इम्पल्स आहे त्याचं प्रोसेसिंग करण्याचं काम सेंट्रल नर्वस सिस्टीम करते. आणि प्रोसेसिंग केल्यानंतर जो इम्पल्स आहे जो सेंड केला जातो तो मोटर इम्पल्स असतो, किंवा त्या इफेक्टर ऑर्गनला इम्पल्स जो आहे तो सेंड केला जातो. सेन्सरी इम्पल्स जो आला आहे त्यानुसार काय काम करायचं आहे, त्याचा जो मोटर इम्पल्स तयार केला जातो तो नंतर बाहेर पाठवला जातो. ओके, सो दिस इन दिस वे नर्वस सिस्टीम इन हायर ऑर्गॅनिझम ब्रिंग अबाउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सो इथपर्यंत लक्षात आलं का बघा, आपण स्टडी करतो आहे न्यूरल टिश्यू विच इज मेड अप ऑफ टू टाईप्स ऑफ सेल. फर्स्ट इज न्यूरॉन अँड सेकंड वन इज न्यूरोग्लियल सेल ऑर ग्लियल सेल. नेक्स्ट, व्हॉट इज नर्व? नर्व इज बंडल ऑफ ॲक्झॉन आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर ॲक्झॉनचा जो बंडल आहे त्याला नर्व म्हटलं जातं. अँड ट्रॅक्ट, इट इज बंडल ऑफ ॲक्झॉन इनसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आत जो ॲक्झॉनचा बंडल आहे त्याला ट्रॅक्ट म्हटलं जातं. नेक्स्ट, नर्व आर ऑफ थ्री टाईप. हे जे नर्व आहेत हे मेन तीन टाईपचे आहेत, सेन्सरी नर्व, मोटर नर्व आणि मिक्स नर्व. हे तीनही तुम्हाला माहिती आहेत. त्यानंतर हे जे नर्व आहेत ते अलॉंग विथ न्यूरल किंवा नर्वस ऑर्गन आणि नर्व मिळून काय तयार होते? नर्वस सिस्टीम. ह्या नर्वस सिस्टीमचं काम हायर ऑर्गॅनिझममध्ये काय आहे? टू ब्रिंग अबाउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मग ही नर्वस सिस्टीम हायर ऑर्गॅनिझममध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कसं आणते? तर ह्याचे एक वे आहे काम करण्याचा. एक, बॉडीवरती रिसेप्टर्स आहेत जे सेन्सरी इम्पल्स रिसीव करतात आणि बॉडीमध्ये सेंड करतात. त्यानंतर त्या इम्पल्सचं प्रोसेसिंग केलं जातं सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या मदतीनं. आणि प्रोसेसिंग केल्यानंतर जो काही रिस्पॉन्स द्यायचा आहे तो जो इम्पल्स आहे तो मोटर इम्पल्स पुन्हा सेंड केला जातो. सो या वेनी ही नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काम करत असते. सो या नर्वस सिस्टीममध्ये पहिली जी सेल आहे न्यूरॉन किंवा नर्व सेल, हिचं स्ट्रक्चर कसं आहे त्याची डिटेल्स आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज नर्व सेल ऑर न्यूरॉन. सो नेक्स्ट आपण नर्व सेल किंवा न्यूरॉनचं स्ट्रक्चर स्टडी करतो आहे. सो बघा, नर्व सेल इट इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस टिश्यू. तो जो नर्वस टिश्यू आहे या टिश्यूचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, किंवा आपला जो नर्वस टिश्यू आहे हा नर्व सेलपासून बनलेला आहे स्ट्रक्चरल. आणि जे काही फंक्शन कॅरी आउट केलं जातं ते ह्या नर्व सेलच फंक्शन कॅरी आउट करतात. सो दीज नर्व सेल आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस टिश्यू. सेकंड थिंग, ईच मल्टीपोलार न्यूरॉन, ओके, मल्टीपोलार न्यूरॉन हॅव one cyton, second axon and third dendron. So न्यूरॉन चे आपण टाईप टिश्यू या लेसन मध्ये स्टडी केलेले आहेत 11th ला. सो न्यूरॉन युनिपोलार, मल्टीपोलार, बायपोलार अशा वेगवेगळ्या टाईप मध्ये डिवाइड होतात ऑन द बेसिस ऑफ प्रोसेसेस अराइजिंग फ्रॉम दॅट सायटॉन. सायटॉन पासून किती प्रोसेसेस अराइज होतात त्या बेसिस वरती न्यूरॉन चे हे टाईप आहेत. त्यापैकी मल्टीपोलार न्यूरॉन म्हटलेलं आहे, म्हणजे ज्या न्यूरॉनमध्ये सायटॉनपासून, जर ही एक सायटॉन असेल तर तिच्यापासून एकापेक्षा जास्त प्रोसेसेस अराइज होतात, अशी जर न्यूरॉन असेल तर तिला मल्टीपोलार न्यूरॉन असं म्हटलं जातं. सो मल्टीपोलार न्यूरॉनमध्ये जास्त ब्रांचेस अराइज होतात. मग याच्यामध्ये तीन पार्ट आहेत, सायटॉन, ॲक्झॉन आणि डेंड्रॉन. सो बघा, तर ही जर मल्टीपोलार न्यूरॉन असेल तर या मल्टीपोलार न्यूरॉनमध्ये
की जी फर्स्ट दिलेलं आहे. तर हे जे सेंट्रलचं स्ट्रक्चर आहे, या सेंट्रलच्या स्ट्रक्चरला सायटॉन किंवा सेल बॉडी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यापासून ह्या प्रोसेसेस अराईज झालेले आहेत. तर या ज्या प्रोसेसेस आहेत, या प्रोसेसेसमध्ये ह्या वरच्या ज्या प्रोसेसेस आहेत यांना डेंड्रॉन, ह्या मेन प्रोसेसला डेंड्रॉन, आणि पुढचे जे स्मॉल ब्रांचेस येतात त्यांना डेंड्राइट्स असं म्हटलं जातं. सो डेंड्रॉन आहेत, ही एक लॉंग प्रोसेस खाली अराईज होते आणि या लॉंग प्रोसेसला एक्झॉन असंही म्हटलं जातं. ओके, सो इट इज एक्झॉन. सो ही जी मेन सेंटरची जी बॉडी आहे हिला सायटॉन किंवा सेल बॉडी म्हटलं जातं. ह्या स्मॉल ब्रांचेस ज्या बऱ्याच अराईज झालेल्या आहेत यांना डेंड्रॉन म्हटलं जातं. आणि एकच जी लॉंग प्रोसेस अराईज झालेली आहे त्या लॉंग प्रोसेसला एक्झॉन असं म्हटलं जातं. सो मल्टीपोलार न्यूरॉन आहे कारण सायटॉनपासून बऱ्याच प्रोसेसेस अराईज झाल्या. जेव्हा सायटॉनपासून एकच प्रोसेस अराईज होते तिला आपण युनिपोलार न्यूरॉन म्हणतो. जर दोन प्रोसेसेस अराईज झाल्या तर बायपोलार. आणि अशा जर एकापेक्षा जास्त, इकडे बघा डेंड्रॉन आणि अजून हा एक्झॉनसुद्धा, अशा बऱ्याच प्रोसेसेस अराईज होत आहेत. सो ही मल्टीपोलार न्यूरॉन आहे. आणि या मल्टीपोलार न्यूरॉनमध्ये सायटॉन, डेंड्रॉन आणि एक्झॉन हे मेन तीन पार्ट येतात. यातला फर्स्ट पार्ट आहे सायटॉन. सो आज आपण सायटॉन जो आहे तो डिटेल पाहणार आहे. सो नेक्स्ट इज सायटॉन. सो बघा, सायटॉन हॅज डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस विथ न्यूक्लिओलस ओके. सो याच्यामध्ये बघा, सेंटरला डिस्टिंक्ट असं न्यूक्लियस प्रेझेंट असतं ठळकपणे जाणवणारं, आणि ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस सुद्धा असतो. सो हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. सायटॉन हॅज डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस, सेंटरला लोकेट झालेले न्यूक्लियस आहे, आणि या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलससुद्धा प्रेझेंट असतो. ओके, अलॉंग विथ न्यूरोप्लाझम. ओके, सो याच्यामध्ये न्यूरोप्लाझमसुद्धा प्रेझेंट असतं. नेक्स्ट, क्लिअर फिल्म ऑफ सायटोप्लाझम अराउंड न्यूक्लियस. ओके, सो काय सांगितलं बघा, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आहे, त्यानंतर बाजूला सेलमध्ये सायटोप्लाझमसुद्धा प्रेझेंट आहे. पण हे जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या बाजूचं जे सायटोप्लाझम असतं हे क्लिअर सायटोप्लाझम आहे. आणि त्या क्लिअर सायटोप्लाझमच्या बाजूला काय प्रेझेंट आहे बघा, अराउंड इट न्यूरोफिलामेंट आर प्रेझेंट अराउंड इट. न्यूरल फिलामेंट आर प्रेझेंट. ओके, सो न्यूरल फिलामेंट किंवा न्यूरोफिलामेंट असंही म्हटलं तरी चालेल. सो न्यूरोफिलामेंट ह्या क्लिअर सायटोप्लाझमच्या बाजूला प्रेझेंट असतात. मग आता न्यूरोफिलामेंट किंवा न्यूरोफायब्रिल्स म्हणजे काय, तर हे एक सायटोस्केलेटन आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये स्केलेटन असतं जे आपल्या बॉडीला सपोर्ट करण्याचं काम करतं, तसं सेलच्या आतमध्ये सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे ज्याला सायटोस्केलेटन. सायटो म्हणजे सेल आणि स्केलेटन मीन सपोर्टिंग. सेलला सपोर्ट करणारं स्ट्रक्चर असतं जे ॲक्टिन, फिलामेंट, मायक्रोटिब्युल यांच्यापासून बनलेले, प्रोटीनपासून बनलेलं असतं. तर तसंच ह्या क्लिअर सायटोप्लाझमच्या बाजूला न्यूरोफिलामेंट जे आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, आता न्यूक्लियसच्या बाजूचं सायटोप्लाझम क्लिअर होतं, त्याच्या बाजूला हे न्यूरोफिलामेंट प्रेझेंट होते. त्यानंतर बाजूचं जे सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझममध्ये निसल्स, ग्रॅन्यूल अँड अदर ऑर्गॅनलीज आर प्रेझेंट. बाकीचे जे सेल ऑर्गॅनली आहे, हे ऑर्गॅनली आणि निसल्स ग्रॅन्यूल एक वेगळी गोष्ट ह्या नर्व सेलच्या सायटोप्लाझममध्ये पाहायला मिळते. तर हे निसल्स ग्रॅन्यूलसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो दीज निसल ग्रॅन्यूल्स आर रायबोप्रोटीन. निसल्स ग्रॅन्यूल्स आर रायबोप्रोटीन. हे निसल्स ग्रॅन्यूल जे आहेत ते रायबोप्रोटीन आहेत. इन शॉर्ट, रायबोझम्सपासून बनलेले. आणि यांचा मेन रोल कशामध्ये असतो बघा, सिंथेसिस
ऑफ एन्झाइम रिक्वायर्ड सिंथेसिस ऑफ एन्झाइम रिक्वायर्ड इन ट्रांसमिशन और न्यूरो ट्रांसमिशन. सो न्यूरो ट्रांसमिशनमध्ये जे काही एन्झाइम्स आहेत, लागणारे जे एन्झाइम आहेत ते सिंथेसाइज करण्याचं काम हे निसल्स ग्रॅन्युल करत असतात. ओके, सो दिस इज अबाउट दी सायटॉन ऑर सेल बॉडी. सायटॉन किंवा सेल बॉडी लक्षात आलं का बघा, तिच्या सेंटरला डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस आहे, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओलस प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट या न्यूक्लियसच्या बाजूला क्लिअर सायटोप्लाझम असतं, त्याच्या बाजूला न्यूरोफिलामेंट, क्लिअर सायटोप्लाझमच्या बाजूला न्यूरोफिलामेंट्स प्रेझेंट असतात. बाजूचा जे सायटोप्लाझम आहे, ह्या सायटोप्लाझममध्ये निसल्स ग्रॅन्युल आणि बाकीचे ऑर्गॅनॉली जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. हे निसल्स ग्रॅन्युल जे आहेत ते रायबोप्रोटीन आहेत, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, नीट लक्षात घ्या. दीज आर दी रायबोप्रोटीन आणि त्यांचा मेन रोल आहे दे सिंथेसाइज एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर दी न्यूरो ट्रान्समिशन. न्यूरो ट्रान्समिशनसाठी जे काही एन्झाइम्स लागतात तर ते सिंथेसाइज करणं हे कोणाचं काम आहे, निसल्स ग्रॅन्युल्सचं काम आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी सायटॉन ऑर सेल बॉडी. सो आपण नर्व सेल किंवा न्यूरॉनचं स्ट्रक्चर स्टडी करतो आहे, जे नर्वस टिश्यूचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. कोणत्याही मल्टीपोलर न्यूरॉनमध्ये तीन पार्ट येतात, सायटॉन, एक्झॉन आणि डेंड्रॉन. त्यातला मी सायटॉन सांगितला. सायटॉनमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, त्यानंतर न्यूक्लियसच्या बाजूला असणारं क्लिअर सायटोप्लाझम, न्यूरोफिलामेंट, निसल्स ग्रॅन्युल, हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला सायटॉनमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर नेक्स्ट आहे डेंड्रॉन आणि डेंड्रॉननंतर नेक्स्ट असणारे एक्झॉन. हे जे डिटेल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.